पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत आसावगडला। तर चला आता आपण भेटूया आसावगड। तर मित्रांनो, तुम्हाला मी आता सांगतो की किल्ल्यावर जायचं कसं। किल्ल्यावर जाण्यासाठी दोन मार्ग आहेत। पहिला म्हणजे वेस्टर्न लाईनमधील बोईसर रेल्वे स्टेशन। बोईसर रेल्वे स्टेशन आल्यानंतर आपल्याला वेस्टला यायचं आहे। तिकडे तुम्हाला नांदगाव रिक्षा स्टँडला जायचं आहे। नांदगाव रिक्षा स्टँडला आल्यानंतर तुम्हाला तिकडे वारंगण्यासाठी जाणाऱ्या टमटम आणि जीप लागल्या असतात, त्यापर्यंत तुम्हाला जायचं आहे। आणि दुसरा मार्ग म्हणजे मुंबई अहमदाबाद महामार्गावरील चिल्लार फाट्यावर वारंगणे स्टॉपवर येणे। वारंगणे स्टॉपला आल्यानंतर तुम्ही कोणालाही विचारलं की आसावगडकडे जाण्याचा मार्ग कुठला आहे, तर तुम्हाला कोणीही सांगेल। तर मित्रांनो, आपण बारीक पडाव सोडून किल्ल्याच्या पायथ्याशी आहोत। हा पूल दिसतोय ना, ह्या पुलावरूनच आपल्याला जायचं आहे। असे दोन आहेत, एक पहिला पण आहे, पण पहिला नाही पकडायचं माहिती आपल्याला येऊन दुसरा पकडायचा आहे। तर आपण दुसरा पकडून चालले आहेत। तर चला आता भेटूया आपण आसावगडावर। सर्वात पहिला आपण गणेश गुफा बघायचं नाहीत, त्यासाठी आपल्याला पहिला महादरवाज्यातून उतरून खाली जावं लागेल। आणि तिकडनं पूर्ण किल्ला सोडून आपण पुन्हा माथ्यावर येणार आहेत। त्याच्यानंतर आपण पूर्ण माथ्यावरचा भाग बघूया। हे मंदिर गणेशाचे असल्यामुळे ह्या गुफेला गणेश गुफा नावाने ओळखले जाते। Thank you.
तर मित्रांनो तुम्हाला असा वागड कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चला आता बाय बाय, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.